तर तीन षटकांची मॅच असेल याची पंचाने नोंद घ्या. तीन षटकांची मॅच असेल, वेळे अभावी आपण ही तीन षटकांची मॅच घेतलेली आहे. विनंती आहे, चला मॅच सुरू करा. पहिला बॉल आपण पाहतोय, सरळ बॅटने बॉलला खेळत लॉंग ऑफ रिझनला बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत आपण पाहतोय. एक धाव मिळेल आणि एका धावेने धावांचा श्रीगणेश केला जाईल. पहिली धाव धावफलकावरती आलेली आहे. संदीप आणि संतोष ही जोडी मैदानावरती आहे, बॉलिंग ट्रॅक वरती भरत आहेत. एक धाव आपण पाहतोय धावफलकावरती आहे. षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे आणि भरत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. एका बाजूने जेजुरु संघ, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय लोणावळा संघ आणि आता मात्र दोन पुणे जिल्ह्यामधले संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सकाळी आपण ठाण्याचं क्रिकेट पाहिलं, रायगडामध्ये पाहिलं, अगदी पालघर जिल्ह्यातलं देखील पाहिलं, परंतु आता पुणे विभागातील दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. व्हाइट बॉल पंचांनी कॉल केला, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. दोन धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी एक मार्गस्थ आहे. धावपलकावर धावा आहेत दोन. भरत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल शरीरावरती आदळला, अपील तर झाली आहे पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळलेली आहे. षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा असतील दोन. यावेळेस फटका कमालीचा आहे. ऑन साइड ला आपण पाहतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहे मैदानावरती. दोन धावा पूर्ण झाल्यात आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळाली. दोन धावींच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील चार. धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत चार. पुढचा बॉल आपण पाहतोय अगदी शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये बॉल लढवलं जाईल. तोपर्यंत कुठली धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता होतं तुम्ही पाहताय. तीन षटकांची ही मॅच आहे. भरत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. चार धावा आहेत धावपलकावरती. पुढचा बॉल लॉफ्ट केला, लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न मात्र शर्तीचे केले, परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील चार. हासिल चौकार. राईट अप राऊंड विकेट. पुढचा बॉल आपण पाहतोय अलंग दी कार्पेट. हा बटका खेळले अगदी लॉंग ऑन रिझनला. लॉंग ऑफचे खेळाडू लॉंग ऑनला गेलेत.
बॉल अडोतील पैकी करतील तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि षटक क्रमांक एकचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 9 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चला थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. यानंतर देखील अनेक सामने आपल्याकडे बाकी आहेत आणि ते देखील आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहे, त्याची देखील नोंद खेळाडूने करून घ्या आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. संदीप आणि संतोष ही जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक एक मध्ये 9 धावा जरूर जमवल्या जोडीने. बरं, त्यांचं पहिले षटक संपलं, एक चौकार देखील आलेला आपण पाहायला पहिल्या षटकामध्ये. नऊ धावा धावफलकावरती आहेत, एका षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. षटक क्रमांक 2 ला झाली आहे सुरुवात. पुढचा बॉल आपण पाहतोय, प्ले अँड मिस चित्र पाहायला मिळालं. बॅट स्विंग तर झाली परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल डॉट आलाय. हर्षल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट आलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय हवेत, तर उंच बॉल गेलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक 3 नागले बॉलच्या दिशेने आपण पाहतोय, परंतु बॉलला पकडू शकणार नाही आणि इथून मात्र आपण पाहतोय 2 धावा अर्जित होतील. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 11 धावा धावफलकावरती. संतोष आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय मैदानावरती बॅटर आहेत संदीप. हर्षल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर आपण पाहतोय सुरू आहे. पुढचा बॉल शरीरावरती आदळलाय. अपील तर पंचांकडे झालेली आहे. लाऊड अपील होती परंतु पंचांनी अपील फेटाळलेली आहे. आणखी एक बॉल तुम्ही डॉट पाहताय. हर्षल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल आपण पाहतोय डाऊन दिले, एक वाईड आहे. अवंतर धाव मिळेल, अवंतर धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 ऑन द बोर्ड. पुनर्लेनचा हा बॉल होता, चांगला फटका आहे लॉंग ऑन रिजनला. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहे. 13 प्रत्येक धाव महत्त्वाची आहे आणि धावांसाठी देवाचा धावा करून चालणार नाही, मैदानावरती धावा बनवाव्या लागतील. जर जिंकायचं असेल तर धावा बनवणं गरजेचं आहे, धावा शोधाव्या लागतील. सध्याच्या घडीला आपण पाहतोय फलंदाजी करणारी टीम, धावा कशा आल्या हे महत्त्वाचं नाहीये, धावा येणं महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये धावांचं खूप सारं महत्त्व आहे. प्रत्येक येणारी एकेरी आणि दुहेरी धाव देखील या खेळामध्ये महत्त्वाची मानली जाते. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न मात्र सध्याच्या खडेला बॅटरनं केला. तो ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अक्रॉस बॅटेड फटका. खरं तर कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल. यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये बॉल आलाय. लेग बाईटच्या माध्यमातून मिळेल एक धाव, एका धावेने धावफलक पुढे जाईल.
चौदा धावा धावपलका वरती आहेत 14। दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय, धावपलका वरती धावा आहेत 14। थोडीशी घाई करा ही विनंती आहे। आणि खोपोली ए आणि मुरबाड संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉससाठी यायचे। खोपोली ए आणि मुरबाड दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी यायचे। 14 धावा धावपलकावरती आहे, दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय, अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शेष आहे। ज्यावेळेस आपण पाहतोय लॉप केलाय फटका काव कॉर्नर रिजनला, बॉल जाईल आउट टॉप दी पार्क, सिक्सर, 20 धावा धावपलकावरती। जुना बॉल द्या मैदानावरती विनंती आहे। चला मॅच सुरू करा, विनंती आहे, बॉल मैदानावर आलेला आहे। फुलर लेनचा हा बॉल आहे, आपण पाहतोय दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि अपघात होणं निश्चित आहे। धावा स्वरूपामध्ये आली विकेट, फलंदाज बाद। मैदानावरती दाखल झालेत, आपण पाहतोय धावपळ स्वरूपामध्ये विकेट आलेली आपण पाहिले पाठीमागच्या बॉल वरती। बॅकफुटला गेलेत आपण पाहतोय, स्क्वेअर कटचा फटका डीप एक्स्ट्राकवर रिझनला बॉल ट्रॅव्हल झाला, एकच धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल। 21 धावा धावपलकावरती आहे, 21। ज्या वेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू आहेत, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलच्या दिशेने गेले, दोन धावेंचा प्रयत्न आहे आणि तो सफल देखील होईल, दोन धावा मिळतील, दोन धावेने धावपलक पुढे जाईल। 23 धावा धावपलकावरती आहे, 23।
ज्यावेळेस आपण पाहतोय हुक करतायत बॉलला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आर पार, खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय सिक्सर. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या दोन षटकांमध्ये जरूर धावा आल्या नाही, परंतु अंतिम षटकाची सुरुवात षटकारानं झाली आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत दोन षटकार आलेले आपण पाहिलेत. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या खेळाच्या सत्रामधला आपण पाहतोय शिल्लक आहे. यावेळेस नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि या बॉल वरती चार धावा बोनस देखील आल्या. तब्बल या बॉल वरती धावा मिळतील पाच आणि बॉल असेल अनाधिकृत. नो बॉल पाच चार धावा त्याच्यावरती आल्यात, पाच धावा एकूण मिळतील. चौतीस धावा धावपंकावरती आहे 34. जेजुरी संघ आतापर्यंत खर तर थोडंसं अडचणी त्यांच्या निश्चित होत्या मैदानावरती, परंतु त्या धावा खूप महत्वाच्या आहेत आणि त्या आता येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील चुका करतायत मैदानावरती आणि चुकांचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या चुकांचा भुर्दंड देखील भोगावा लागू शकतो. यावेळेस देखील चांगला फटका आहे डीप एक्स्ट्राकवर रिझनला, झेल पुन्हा एकदा सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दोन धावा तर मिळाल्या, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. यावेळेस फलंदाज धावबाद होतील, विकेट आलेले आहे आणि धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धावेंची आवश्यकता इथून असणार आहे लोणावळा संघाला.
पाहतोय आणि इथून लक्ष असेल 37 37 धावांचं लक्ष आहे. लेफ्ट आर्म राउंड विकेट पहिला बॉल आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर होता आणि पहिला बॉल डॉट आलेल देखील आपण पाहायला आहे. गोलंदाज संतोष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल चांगला पाहायला मिळतोय संतोष यांच्या माध्यमातून. अँगल खरतर क्रिएट करण्याचा प्रयत्न करत नाहीत. आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी ते करतायत. पुढचा बॉल देखील आपण पाहतोय कमालीचा आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला सोडून जाणारे बॉल तुम्हाला पाहायला मिळतायत. लेग कटर स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते आणि शार्पली बॉल कट करतायत संतोष. आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन आहे आणि पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने बॉल कट देखील होत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेग कटर स्वरूपाचे पहिले दोन बॉल पाहायला मिळाले गोलंदाज संतोष यांच्या माध्यमातून. आणि ही गोष्ट विशेष आहे, असे खूप कमी गोलंदाज असतात नॅचरल अँगल तर क्रिएट ते करत नाहीयेत ज्या अँगलनं गोलंदाजी करतायत. आपण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेट, माफ करा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले दोन बॉल तर कमालीचे पाहायला मिळाले संतोष. पुढचा देखील बॉल कमालीचा पाहायला मिळतो. यावेळेस मात्र बाईचा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. इथून धाव मिळणार नाही. आणखीन एक बॉल डॉट आलाय कमालीचे. पहिले तीन बॉल अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाले संतोष यांच्या माध्यमातून. कमालीची सुरुवात इथे मात्र झालेली पाहिली. चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा, खेळाडूंना विनंती आहे. अजूनही मॅचेस आपल्याकडे बाकी आहेत आणि त्या मॅचेस आजच आपल्याला पूर्ण करायचे आहेत आजच्या दिवसभरामध्ये आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय संतोष बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र बेस्ट टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये आहे. दोन दोन क्षेत्ररक्षक ओ इथे झेल सुटलाय. बॉलला मात्र अडवलंय सीमारेषेच्या आतमध्येच. प्रयत्न चांगले होते झेल टिपण्याचे, अजित होते तिकडे आणि झेल इथून सुटलाय. दोन धावा आल्यात आणि दोन धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. दोन धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज आपण पाहतोय संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. लेफ्ट आर्म राउंड द विकेट यावेळेस मात्र ऑन साइड ला आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये कडा प्रहार, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सिक्सर धावपलकावरती आहे. संतोष वरती मात्र आक्रमण केलं गेलंय. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. उंच तर गेलाय आणि दूर देखील जाईल. खूप दूरवरती हा बॉल जातोय वाऱ्याच्या वेगाने. बॉलला खूप दूर पाठवलंय. आणखी एक सिक्सर. त्यांनी भरून काढलेलं आपण पाहायला आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. दोन षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. एक वेळा दुहेरी धावा देखील आलेल्या आपण पाहिल्यात. एकूण 14 धावा धावपलकावरती आहेत.
बारा बॉल आणि 22 धावांची अजून देखील आवश्यकता आहे मैदानावरती। 12 बॉल 22 धावा, लक्ष थोडं सोपं केलं आपण पाहतो षटक क्रमांक एक मध्ये। सुरुवात खूप चांगली केली संतोषने, परंतु त्यानंतर आपण पाहिलं स्विच चीट अटेम्प्ट केला होता। आपण पाहतोय पहिला बॉल डॉट आलाय, गोलंदाज जुबेर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिला बॉल डॉट त्याने फेकलाय। 5 बॉल अजून देखील या षटकामधले शिल्लक आहेत। 11 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे, 23 धावांची 11 बॉल मध्ये 23 धावा अजून देखील आवश्यक आहेत मैदानावरती। यावेळेस देखील बॅट वरती बॉल व्यवस्थित आला नाही, डीप मध्ये खेळाडू आहेत काउ कॉर्नर रिजनला। एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। 15 धावा धावफलकावरती आहेत, 15। षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 15। गोलंदाज सुपेर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या फटक्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, लगात बाद नाही तो बरबाद, आणि ते चित्र पाहायला मिळतंय। सफलता मात्र मिळाली नाही, डॉट बॉल येताना तुम्हाला पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा जुबेर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, शरीरावरती हा बॉल आदळलाय, इथून मात्र धाव मिळणार नाही आहे, डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल। 4 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत या षटकामधले, 2 बॉल अद्यापही शेष आहेत। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये, पुनरागमन पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या टीमला करून देत आहेत, आणि ही गोष्ट महत्वाची आहे, पुनरागमन हा खेळाचा खूप मोठा अविभाज्य घटक आहे। तुम्ही ज्यावेळेस क्रिकेटची मॅच खेळता आणि त्या खेळामध्ये पुनरागमन होणार नाही असं नाही आहे, पुनरागमन तुम्ही केव्हाही करू शकता, परंतु त्यासाठी असणारे आत्मविश्वास तो ती जिद्द तुमच्याकडे आवश्यक आहे। पुनरागमनाचा खेळ क्रिकेट आहे आणि पुनरागमन करण्याची संधी जरूर तुम्हाला देतो हा खेळ। ज्यावेळेस देखील आपण पाहतो एकेरी धाव इथून पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर एकच धाव इथून मिळणार आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल, परंतु फलंदाज धावबाद झालेत, आवश्यकता होती का या गोष्टीची, विकेट खेळाडू बाद। हॅलो, कुळगावातला पण नगर परिषद आयोजित राज्यस्तरीय कबड्डी क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कबड्डी संघांना सूचना आहे की आपण वारंवार सूचना केलेली आहे की आपण केवळ बक्षिसासाठी न खेळता एक आपला करमणूक आणि आपल्या रोजच्या धकाधकीतून बाहेर येण्यासाठी 16 धावा धावफलकावरती आहेत, 16 आपल्या नेहमीच्या ड्रेस मधूनही बाहेर येण्याकरता आपण ह्या स्पर्धा आयोजित करत असतो आणि या स्पर्धेमध्ये आपल्या नगरपालिकेमधून परिषदेमधून आलेला प्रत्येक खेळाडू हा आपला आस्थापनेचाच हवा आहे। बाह्य खेळाडू कुणीही आणू नये किंवा खेळू नये, अन्यथा आपला कितीही खेळ चांगला असेल तरी त्या बाह्य खेळाडूमुळं आपला संघ बाद केला जाईल। आपण सकाळपासूनच आपण या सूचना वारंवार देतोय आणि यापूर्वीही आपण जर आपल्याला दिलेलं निमंत्रण जर वाचत असाल तर आपल्याला दिलेल्या निमंत्रणावेळी सुद्धा आपण ही सूचना तो आपणास दिलेली आहे की आपण कुठल्याही बाह्य खेळाडूचा उपयोग किंवा आपल्या संघामध्ये समावेश करू नये, अन्यथा असं आढळल्यास
आपला संघ बाद केला जाईल याचे सर्वस्वी अधिकार आयोजक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे काही निरीक्षक मंडळी आहेत ते करतील। सर्व नगर परिषदेच्या जेवढ्या टीम्स आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे, आपण ह्या स्पर्धा का भरवतो? आपल्या संघटनेमध्ये नगर परिषदेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांची कार्यक्षमता वाढवावी आणि एकमेकांशी परिचय व्हावा या अर्थाने ह्या स्पर्धा आयोजित करत असतो। परंतु जर असं काही होत असेल की बाहेरचे कोणी खेळाडू मध्ये आणत असाल तर त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही आणि आपलं साध्य जे करायचं आहे ते साध्य होत नाही। त्यामुळे कृपया कोणीही असं बाहेरच्या खेळाडूला आपण प्रोत्साहन देऊ नका, आपल्यात जी क्षमता आहे आपली क्षमता दाखवा, आपल्या क्षमतेमुळे आपल्या नगरपालिकेचं भवितव्य आहे, त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांनीच आपलं दाखवायचं आहे, त्यामुळे असं काही करू नका आणि असं जर आढळलं तर आम्ही पूर्ण संघ बाद करू, त्यामुळे याची दक्षता घ्यावी। ज्यावेळेस फटका आपल्यातून आहे आणि बॉल मात्र खूप दूरवरती जातोय सिक्सर, तेवीस धावा धावपलकावरती आहेत 23। ज्यावेळेस देखील लॉफ्ट केला आणि बॉलला खूप दूरवरती पाठवलाय, वन मोर सिक्सर, 29 धावा धावपलकावरती आहेत 29। आठ धावेंची अजून देखील आवश्यकता आहे, आपण पाहतोय धावपलकावरती धावा आहेत 29, 37, 37 धावेंची आवश्यकता आहे, आठ धावेंची अजून देखील आवश्यकता आहे मैदानावरती। दोन बॉल शिल्लक आहेत अजून देखील, आपण पाहतोय या षटकामधले आणखी एक बॉल डॉट आलाय, एक बॉल शिल्लक आहे अजून देखील या षटकामधला। ए
एक बॉल आणि आठ धावांची आवश्यकता आहे मैदानावरती। दोन षटकार जरूर आले होते परंतु एका बॉल मध्ये आठ धावांची आवश्यकता आहे। एक बॉल आठ धावा। पुदर लेनचा बॉल होता आणि इथे मात्र आपण पाहतोय ही मॅच फिनिश झाली आहे। जेजुरी संघाने ही मॅच जिंकलेली आहे। विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक। लोणावळा संघाला पराभूत करत जेजुरी संघाने आपण पाहतो ही मॅच जिंकलेली आहे। कॉंग्रॅच्युलेशन टीम जेजुरी आणि हार्ड लक टीम लोणावळा।